नवी मुंबई नेटवर्क। भारतीय जनता पार्टी के दिघा प्रभाग के भाजपा के सक्रिय कार्यकर्ता सुभाष काले और योगेश अभंग शिंदे ने मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात कर दो महत्वपूर्ण विषयों को लेकर एक ज्ञापन आयुक्त को सुपुर्द किया। इस दौरान जो दो महत्वपूर्ण विषय रखे गए उनमें पहला विषय है नवी मुंबई महानगर पालिका में ठेका पद्धति पर काम करने वाले कर्मचारियों का नाम रजिस्टर में दर्ज करवाना और उन्हें भी समान काम समान वेतन के तहत लाभ देकर उन पर होते अन्याय को दूर करना। काय ठेकेदार कॉन्ट्रैक्ट बेस वरती या ठिकाणी डिगा विभागामध्ये कामगार लोक आहेत, त्या कामगारांचा असा प्रश्न आहे की माझ्या लक्षात आलं की बाबा ते काही लोक म्हणजे रजिस्ट्रेशन नावं नाहीत आणि त्या रजिस्ट्रेशन नावं नसताना त्या कॉन्ट्रॅक्ट बसमध्ये ते काम करतात, पण त्याला कुठल्याही पद्धतीची कुठलीही सुविधा मिळत नाही। कारण त्यांना काय जे का त्यांचं नाव रजिस्ट्रेशनवरती आहे त्यांना 18,000 ते 20,000 22,000 अशा पद्धतीने त्यांना पेमेंट येतो, पण ज्यांचे रजिस्ट्रेशनवरती नावं नाहीत त्या लोकांना 10,000 ते 12,000 कॉन्ट्रॅक्टदार असे कामं करून घेतात आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टदारला फायदा आहे, नाही फाय नुकसान नाही। आणि काय मुलांचे असे आहेत की रजिस्ट्रेशनवर नावच नाहीत आणि त्यांना कुठलीही सुविधा त्यांना मिळत नाही ना, दिवाळीचं ते त्यांना बोनस मिळत नाही ना, कुठल्याही पद्धतीची त्यांना सुविधा नाही। भक्त साहेबाला आमच्या काय लक्षात आलेले काय गोष्ट आहे तर ते आयुक्त साहेबाला आम्ही तिथं जाऊन हे सांगितलं, बघा ह्या लोकांना जेवढे काय असतील तुम्ही त्याची पाहणी करा आणि पाहणी करून त्यांच्याकडनं मागून घ्या पालिकेमधून आणि त्याचं बघून त्या लोकांना रजिस्ट्रेशनवरती एंट्री करून घेण्यात यावं, त्यांच्यावरती अन्याय केला जातो म्हणूनच आम्ही आयुक्त साहेबाला मागणी केलेली आहे ना। तेच तर आता मी बोललो की बाबा त्यांच्यावरती दबाव यंत्रणा, तुम्हाला काम करायचं तर कारण असं जावं घरी, पण त्या लोकांना कुठेतरी कामधंदा नसल्यामुळे ते हे घाणीचे किती काम असो बिलं वाटपचं असो काय अजून कुठले भरपूर ठिकाणी काय वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट, त्या लोकांनी त्यांच्या मजबुरीसाठी ते काम करतात, ते लोक चोऱ्यामारी करत नाहीत, त्यांच्यापेक्षा जास्त काम करून घेतलं जातं यांना, पण त्यांच्या मजबुरी असल्यामुळे आणि राजकीय पक्षाचा दबाव असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काम करायला लागतं। मागील कित्येक वर्षापासून दिघा विभाग असेल आपला नवी मुंबई विभाग असेल काही कर्मचारी असे आहेत की ज्यांची नावं ही मस्टरवर नाही आहेत तरीसुद्धा ही व्यक्ती कमी वेतनामध्ये हे कर्मचारी कमी वेतनात काम करत आहेत। ज्यांची नावं ही मस्टर आहेत त्यांना 17,000, 18,000, 20,000 पगार दिला जातो आणि ज्यांची नावं नाही आहेत त्यांना 10,000, 12,000 इतकाच पेमेंट दिला जातो। एकीकडे महानगरपालिका म्हणते की समान वेतन समान काम, बरोबर ह्याची अंमलबजावणी ही होतच नाही आहे। त्या हिशोबाने आमची अशी शासनाला मागणी आहे की जेवढे काही नवी मुंबईमध्ये पालिकेमध्ये कर्मचारी आहेत त्यांची नावंही मस्टरवर घेण्यात यावीत आणि समान वेतन आणि समान काम या धोरणाखाली त्यांना जो मस्टरवर नावं आहेत त्यांना जो पगार दिला जातो, मस्टरवर नावं नसलेल्या यांनाही त्याप्रमाणे पगार देण्यात यावा आणि या सर्वांना पालिकेने परमनंट करण्यात यावं आणि या सर्वांची नावं ही मस्टरवर चढवण्यात यावीत आणि त्यांना अधिकृत पालिकेचे कर्मचारी म्हणून घोषित करण्यात यावं, हीच आपली मागणी असेल। उन्होंने प्रशासन को इशारा दिया कि अगर उनकी मांग तुरंत मान्य नहीं की गई तो वे कर्मचारियों के न्याय हक के लिए आंदोलन छेड़ने से भी पीछे नहीं हटेंगे। कामगारांच्या प्रश्नावर आम्हाला त्याचा ते पाठपुरावा करणार आहे, जर यांना रजिस्ट्रेशनची नोंदणी करून नाही घेण्यात आली तर आम्ही नक्की रस्त्यावरती उतरून मोर्चा आंदोलनाची जरी वेळ आली तरी आम्ही ते नक्की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही 100% महानगरपालिकेवरती मोर्चा काढू। आमची ही जर मागणी पूर्ण झाली तर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांसोबत आम्ही पालिकेवरती धडक मोर्चा काढू, भाजपाच्या मार्फत आंदोलनही करू, पण ही मागणी आम्ही पूर्ण करण्याशिवाय मागे हटणार नाही आणि मागणी पूर्ण करेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि पूर्ण करणारच। इस दौरान उन्होंने दूसरा मुद्दा रखा व था हाल ही में उद्घाटन हुए दिघा प्रवेश द्वार पर लगाए गए नाम फलक को हटाने और नगर सेवक न होते हुए भी सरकारी संपत्ति पर खुद के नाम लिखने वाले नगर सेवक के विरुद्ध कार्रवाई का। सुभाष काले और योगेश अभंग शिंदे ने यह आरोप लगाया कि जब महानगर पालिका में पिछले 1.5 सालों से प्रशासक के माध्यम से कामकाज शुरू है तो ऐसे में कोई भी नगर सेवक या नगर सेविका न होने के बावजूद भी उद्घाटन के नाम फलक में उनके खुद के नाम का उल्लेख कैसे कर सकता है। उन्होंने इस बात पर अपनी तीव्र नाराजगी जताते हुए आयुक्त से कार्रवाई की मांग की है। आयुक्त नाव टाकला त्या पाठीवरती चाललं असतं, पालकमंत्री मोदी टाकलं असतं चाललं असतं,
पण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी आज तिथं कुठल्याही प्रकारचा कोणी नगरसेवक नाही, कुठल्याही प्रभाग समितीचा सदस्य नाही, त्यांचे नावं टाकून आणि त्यांचे नावं टाकायची गरजच काय, कुणाची तरी नावं टाकायची, कारण का ही जी काही प्रवेशद्वार ढिगाचा जो प्रवेशद्वार आहे स्वच्छता भारत अभियानच्या माध्यमातून तो ढिगा प्रवेशद्वार झालेला आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही नगरसेवकच्या निधीतून तो मंजुरी नाही आहे, कुठलाही प्रभाग समितीचा सदस्य नाही आहे, त्या ठिकाणी नावं टाकलेली आहेत ती तिथं ते आम्ही आयुक्त साहेबाला ते फोटो सगळं लेटर सगळं दिलेले आहेत, पण ह्यांच्या सर्व जे आयोजक आहेत त्यांच्यावरती हे फाटी लावणारे ते आयोजक आहेत त्यांच्यावरती सर्वांवरती की 188 प्रमाणे गुन्हा दाखल करून ती फाटी हटवायला पाहिजे. प्रवेशद्वार हा स्वच्छता भारत अभियानच्या अंतर्गत झालेला आहे आणि तिथं एक ठिकाणी तर सोडून देते, त्या ठिकाणी एका ठिकाणी आणखीन एक तिथं ते सिंहाचा स्टॅच्यू लावलेला आहे, त्या ठिकाणी पण तो फोटो लावला तर ते चुका ती स्वच्छता भारत अभियानचं आहे. आणि आयुक्त साहेबाला आमची रिक्वेस्ट आहे की हे काय आहे, आमचा पाटीला विरोध नाही पण कसं आहे काही लोक आहेत हे आम्ही केलाचा हा बडेजावपणा आणतात, तो आम्हाला मोडीत काढायचा आहे. आता नवी मुंबई महापालिकेवर मागील 1.5 वर्षापासून प्रशासक आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे बरोबर. प्रशासकाच्या माध्यमातून सर्व नागरिक आम्ही चाललेले आहेत, पण आमच्या दिघा विभागात असे काही आहेत की ते म्हणतात की आम्ही केलं. अरे आम्ही केलं काय, तू हे सगळं नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कामं चालू आहेत. नगरसेवक आत्ता सध्या नवी मुंबई महापालिकेत कोणीच नाही आहे बरोबर. सगळं कामही प्रशासकाच्या माध्यमातून चाललेलं आहे. तर आमची एकच मागणी आहे, जे पदसिद्ध व्यक्ती आहेत त्यांची नावंही पाठीवर लावण्यात यावीत आणि जे पदसिद्ध व्यक्ती नाहीत त्यांची नावंही पाठीवरनं काढण्यात यावीत आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. तसं म्हणायला गेलं तर आमचे नवी मुंबईचे लोकनेते आमदार साहेब यांचंही नाव त्या पाठीवर लागलं पाहिजे बरोबर. स्थानिक आमदार आहेत त्या ऐरोलीचे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.